अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाची जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना यशस्वी झाल्यानंतर या योजनेचे पुढचे पाऊल म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार। ही योजना आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शासनाच्या 250 हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या कोणत्याही धरणातील गाळ हा शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे। याबरोबरच गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधन खर्च सुद्धा शासनाकडून पुरविण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी फक्त हा गाळ वाहून न्यायचा खर्च स्वतः करायचा आहे। जामनेर तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ आज जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेद्वारा गाळ वाहून न्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित धरणांच्या लाभक्षेत्रातील तलाट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। अतिशय महत्त्वाचे विषय साठी आपण ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। गाळयुक्त शिवार आणि गाळयुक्त धरण पाणी अडवा पाणी निर्वाह या शासकीय विषय महत्वाची योजनेच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण आढावा घेतोय, त्या ठिकाणी चर्चा करतो। साहेबांनी माहिती दिली, कृषी अधिकारी अधिकारी आहेत, प्रांताधिकारी आहेत, जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सगळे अधिकारी आहेत। तसं आपला तालुका बऱ्यापैकी हा दुष्काळी समजला जातो, परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रयत्न करून आपण अनेक ठिकाणी नाले खोलीकरण केले, गाळ काढला, बंधारे बांधले, साखळी बंधारे बांधले। आपण वापर धरणाच्या माध्यमातून कॅस्पियन एरियामध्ये गाळ जाऊ नये धरणामध्ये, पण अनेक ठिकाणी नद्यांवर नाल्यांवर बंधारे या ठिकाणी बांधले, त्या नाल्याचं खोलीकरण केलं। त्यामुळे मला वाटतं की या 3-3.5 वर्षामध्ये अनेक ठिकाणी विहिरीची पाण्याची पातळी वाढलेली आहे, जमिनीवरती पाणी उरलेलं आहे, ज्या ठिकाणी विहिरीला पाणीच नव्हतं त्या ठिकाणी आता उन्हाळ्यात सुद्धा ठिकाणी पाणी आहे, तरी सुद्धा या वर्षी काही भागामध्ये पाणी कमी पडला, पाऊस कमी पडला, तरी त्यामुळे मग धरणामध्ये काही ठिकाणी पाणी नाही। म्हणून आज आपण बघितलं बातमी पेपरला किंवा भद्रेचे तालुक्यामध्ये पाणी टंचाई आहे, एकत्र आहे, काही ठिकाणी गाव असे की त्या ठिकाणी धरणच नाही, आजूबाजू तलाव नाही परिसरामध्ये, आणि म्हणून त्या ठिकाणी पाऊस कमी पडला, त्यामुळे विहिरी ज्या आहेत त्या अडचण आहेत, स्वतःचे रिसोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी खाली गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काही भागाकडे टँकर द्यावे लागतात, ती वस्तू त्या ठिकाणी आहे। परंतु इथे या वर्षामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सीएसआरच्या माध्यमातून काही आपल्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तुम्हाला मशिनरी देऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या भागातले नाले खोलीकरण कसं करता येईल, तलावातला गाळ कसा काढता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। साहेबांनी ज्या म्हणून माहिती दिली की आता हायवेचे कामं सुरू आहे, या हायवेला वाटते तेवढा 1000 ट्रक त्या ठिकाणी पुरवून राहतोय, 1000। आता पहुलपासून इकडे आपण मुलोडपर्यंत चाललेलो आहोत, अजिंठ्यापासून आपण जळगावपर्यंत चाललेलो आहोत, मोठा जो एरिया आहे, मोठा जो भाग आहे आपल्या तालुक्यातला आहे, पण इथे गाळ काढताना त्या ठिकाणी माती धरण लागते, त्या ठिकाणी मुरुम लागतोय, तर या भागामध्ये आपण त्या भागाचा तलाव आहे, त्या तलावाचा दोन जर आपण काढला, कोकण्याचा एक ट्रक त्यांचा आहे आणि आपण तो जर रस्ता टाकायला सांगितला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तलावाचं खोलीकरण त्या ठिकाणी होणार आहे, पण जी क्षमता आहे त्याच्या दुप्पट तिप्पट क्षमता सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते, परंतु यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे। आपण त्याला कंपल्सरी केलंय की तुम्हाला मुरुम काढताना आम्ही असा महाराणावर किंवा डोंगरावर तुम्ही तोड देणार नाही, तुम्हाला धरणामधला मुरुम काढावा लागेल। मी 2-3 वेळा गाडीगावचं धरण असेल, बाळापिंपरी धरण असेल, सुनगाव धरण त्या ठिकाणी गेलो,
त्यांना कंपल्सरी सांगितले की तुम्हाला एक्सेस करावं लागेल, तुम्ही अर्जुना तुमच्याकडे जमा करून घेईल. त्यांनी ते मान्य केलं. मोठ्या प्रमाणामध्ये आपण या धरणामधल्या गाड्या कमी करणार, कारण पेक्षा मुरुंदवर झाली तो नडगडी करणार आणि म्हणून तिथे पाण्याची क्षमता एका वाढलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सिनिटाची सूचना विनंती आहे की आपापल्या भागामध्ये रस्त्याचे कामं चाललेले आहेत, हायवेचे कामं चाललेले आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हजारोने मिळत लाखांच्या घेतलं बोरकाडीच्या लागेल कुठे मीटर लागेल. तर हा एवढा मोठा मुरुंद आहे की मातीची आहे ती जर आपण त्यांना त्या ठिकाणी काढून दिली, काढायला लावली तर आपापल्या भागामध्ये आपल्या धरणाची आपल्या कुणाची क्षमता किंवा आपले नाले आहेत ते आपण करतो आहोत, त्याची क्षमता दुप्पट तिप्पट चौपटपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्या गावात प्रमुख आहात, जिल्हा सदस्य आहात, प्रतिनिधी सदस्य आहात, सरपंच आहात. आता आपण सगळ्यांना अगदी सक्तीचं करायचं आहे की आमच्या गावाजवळ जे रस्ता चाललेला आहे 2 किलोमीटर असेल 3 किलोमीटर असेल, परंतु तुम्ही या तिकडून आमच्या ठिकाणी नाला मोठा करा, आमच्या ठिकाणी धरण मोठं करा, तलाव वेगळा करा. मला वाटतं असं जर आपण केलं तर पुढे भविष्यकाळामध्ये त्या गावामध्ये कधी आपल्याला पाणी पद्धतीने सामोरं जावं लागणार, कधी जावं लागणार. तरी माझा शासनाची भूमिका आहे की ज्या ज्या ठिकाणीचा त्या सगळ्याच्या गोष्टी धरण लागेल, ग्रुप लागेल, माती लागेल, ही त्या त्या भागातल्या पाणी क्षमता वाढवण्यासाठी जो उपयोग केला गेला पाहिजे. माझे नितीनजी गडकरी आहेत, त्यांनी तर सांगितलं की ज्या भावाने पूर होणार आहे त्याला एक प्रयत्न करा, म्हणजे प्लीज कम बनता हा जर वेळ आपल्या करतो बहुधा आपण पुरवठा काम होणार आहे तिथे सुद्धा आपल्याला बंधारा करता येणार आहे. तर पुरवठा खाली पाणी राहील अशी व्यवस्था आपल्याला केली करायची. छोटे मोठे हायवे असतील, छोटे मोठे रस्ते असतील, तिथे जर बंधारे झाले पुलावर तुम्हाला डिझेल पाण्यावर तिथं पर्यटक आल्या तर त्या ठिकाणी अगदी कमी खर्चामध्ये फक्त पॅनचा खर्च राहील, तो स्ट्रक्चर बोलायला लागेल, परंतु पॅन स्वरूपी व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जर विशेष परिश्रम घेतले, काळजी घेतली, थोडी सतर्कता दाखवली तर आपापल्या भागाचा दुष्काळ आपल्याला कमी करता येणार. आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धरणाच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना घरात देत आहे. मी आपण सर्वांना सांगितलं ठिकाणी ठिकाणी बसले त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरजच नाही. तुम्हाला जिथे धरण असेल, जिथे तलाव असेल, जिथे खोलीकडे तिथला गाव तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरजच नाही, काही गरज नाही. तलाठी आणतोय, तहसीलदार करतोय, कुणी ग्रामसेवक बनवतोय, आम्हाला डायरेक्ट बोलतो त्यांना सरकार आपण सांगितली सूचना आहे की या ठिकाणी आता मी विना प्रयत्न असं काय देणार आहोत. या शासनाच्या सूचना आहे, हा जी आर नाही झालेला आहे, तरी त्यामुळे आपल्याला आता कोणाचा काही विचारायची सुद्धा गरज नाही. सर्वात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे, ज्या परंतु या धरणांची कॅपॅसिटी गाळामुळे कमी झालेली आहे. जो अपेक्षित जो पाणीसाठा आपल्याला मिळायला पाहिजे हा पाणीसाठा काही आपल्याला मिळत नाही. धरणात आलेल्या गाळामुळे आपला पाणीसाठा कमी झालेला आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सर्व अभ्यास करून शासनात गाळामुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची शिफारस केली व मोठ्या स्वरूपात व व्यापक स्वरूपात ही योजना राबविण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. माननीय प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली होती. त्यांनी काही शिफारसी या योजनेबद्दल सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 80 हेक्टर पेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेले 82,156 धरणांपैकी 31,459 धरणांची साठवण क्षमता ही 42.54 लक्ष सहस्र घनमीटर इतकी आहे. तर त्यांची सिंचन क्षमता 8.68 लक्ष हेक्टर इतकी आहे. या धरणांमध्ये अंदाजे सुमारे 5.18 लक्ष सहस्र घनमीटर एवढा काळ आलेला आहे. आणि जर हा काळ जर आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी लागणारा तत्पर खर्च आहे 1,518 कोटी रुपये. हा काळ शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आपल्याला वाहून न्यायचा असेल, म्हणजे ट्रॅक्टर ऑर्डर येईल, तर आपल्याला अपेक्षित खर्च जो आहे तो 4,664 कोटी इतका लागणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत सर्वेक्षण व अंदाजपत्रक यासाठी 1% तरतूद केलेली आहे. ती आहे 59 कोटी. गाळ व मृद परीक्षणाकरता 59 कोटी. पडण उपस्थितीकरता 118 कोटी. प्रकल्पाचे मूल्यमापनासाठी 118 कोटी. असा एकूण खर्च या योजनेअंतर्गत 6,236 कोटी अपेक्षित खर्च आहे. या योजनेअंतर्गत गाळ वाहतूक करण्यासाठी अपेक्षित खर्च 4,664 कोटी हा शेतकऱ्यांनी करायचा आहे. कुठल्याही स्वरूपात गाळ वाहतूक
मदतीसाठी शेतकऱ्यांना या योजनेचा निधी दिला जाणार नाही. फक्त आपण इंद्राचा खर्च गाळ उपसण्यासाठी जे यंत्र आपण वापरू जेसीबी किंवा पोकलेन, तर त्याच्यासाठी आपण इंद्राचा खर्च आपण एनजीओ वैयक्तिक शेतकरी प्रशासकीय संस्था यापैकी तीन घटकांपैकी कोणाही जी व्यक्ती अर्ज करेल त्याला देणार आहोत. तर उर्वरित जो खर्च आहे गाळ उपसण्याचा इंधनाचा तो सीएसआर किंवा शासनाच्या जलयुक्त शिवार या निधीच्या माध्यमातून आंदोलन करायचा आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहूया. प्राथमिक अट जी आहे ती ही आहे की स्थानिक जे शेतकरी आहेत ग्राम शेतकरी ग्रामपंचायत किंवा प्रशासकीय संस्था यांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असले ही प्राथमिक अट आहे. म्हणजे स्वखर्चाने म्हणजे त्यांनी त्यांच्या त्यांचे जे ट्रॅक्टर्स वगैरे आहेत किंवा इतर काही मशीनरी आहे याच्या मार्फत तो गाळ त्यांच्या शेतामध्ये वाहून नेत आहे आणि त्यांच्या शेतामध्ये तो पसरवायचा आहे. दुसरं गाव उपसण्यासाठी जी यंत्र सामग्री आहे त्याच्यावरील इंधनाचा खर्च शासन निधी ओसीएसआरच्या माध्यमातून होईल. तसेच आपण जलयुक्त शिवार मध्ये आपण पाहतो की प्रत्येक कामाला आपण मॉनिटरिंग करतो ऑनलाईन जिओ टॅगिंग करतो त्याच पद्धतीने या कामाचा सुद्धा आपल्याला जिओ टॅगिंग करायचं आहे. तसेच संगणक प्रणालीचा सुद्धा याच्यामध्ये वापर होणार आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा याच्यामध्ये करू शकता. तसंच ऑनलाईन मॉनिटरिंग या योजनेचं होणार आहे. आंदोलन कारवाई करणे अपेक्षित आहे. 100 ते 800 साठी 3 दिवस दिलेले आहेत. जर 2 ते 3 दिवसात जरी या आंदोलन कार्यवाही झाली तर शेतकरी ग्रामपंचायत किंवा शासकीय संस्था काम सुरू करू शकतात. त्याच्यावर तहसीलदारांनी आलेले अर्जावर 2 ते 3 दिवसात कार्यवाही तातडीने करायची आहे. याच्यामुळे सीमारेषा आखून दिलेली आहे. 0 ते 100 हेक्टरचे जे साठवण वगैरे किंवा तलाव असतील याच्यामध्ये धरणाच्या भिंतीपासून 5 मीटर अंतर सोडून आपल्याला गाळ उपसा करायचा आहे. पुढच्या पुढे गाळ उपसा करण्याची परवानगी द्यायची आहे. तसेच जे खासगी तलाव आपल्या सध्या असतील याचा बाकी हक्क आपल्याला माहिती नाही. म्हणजे तलाव एकतर जिल्हा परिषदेत आलेला असतो किंवा लघु सिंचन जलप्रकल्प वापर केलेला असतो किंवा कृषी विभागाचा तहसीलदारांनी जी तहसीलदारांची जबाबदारी सोपवलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे. याच्यामध्ये तहसीलदारांनी त्यांच्याकडे जे ऑनलाईन ते ऑफलाईन जे अर्ज प्राप्त होणार आहे त्यांची त्यांनी नोंदणी करायची आहे. गाळ काढण्याचं जे प्रत्येक काम आहे जेवढे अर्ज दाखल झाले त्याच्यावर तलाठ्याची नियुक्ती करायची आहे. प्राप्त अर्ज 2 ते 3 दिवसात कार्यवाही करायची आणि परवानगी सुद्धा तहसीलदारांमार्फत द्यायची आहे. मुरुमवाडू यांचे उत्पन्न होणार नाही याची संपूर्ण स्वच्छता तहसीलदार यांची जी यंत्रणा आहे यांची आहे आणि तसे निदर्शनाला पात्र आपल्याला काम करायचं आहे. तसेच या योजनेअंतर्गतचे कामं होणार आहे तर डिजिटल फोटो ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्याची जबाबदारी योजनेचं संनियंत्रण हे तहसीलदारांमार्फत होणार आहे. नेक्स्ट जे तलाव आहे त्या तलावासंदर्भात जी यंत्रणा आहे त्याचे एक शाखाभियंता व उपअभियंता यांनी क्षेत्रीय स्तरावर सीमारेषेची शेतकऱ्यांना किंवा जी संस्था गाळ उपसण्यासाठी कार्यरत त्यांना आखणी करून द्यायची आहे. याच्यामध्ये एखाद्या धरणाची प्राप्त परिस्थिती बघून क्षेत्रीय परिस्थिती पाहून 5 मीटर किंवा 10 मीटर याच्यापेक्षा जास्त सीमारेषेच्या बाहेर गाळ काढायचा असेल तर ते संबंधित शाखाभियंता उपअभियंता यांनी ती सीमारेषा आखणी करून द्यायची आहे. तसेच वेळोवेळी कार्यकर्त्यांना उपलब्ध यांनी क्षेत्रीय पाहणी करायची आहे. आता अटमध्ये त्याच्यामध्ये सर्व खर्च शेतकरी यांना संस्था करणार आहे म्हणजे गाळ वाहून नेणे आणि तो उपसणे. दुसरा जो मुद्दा आहे शासनाने गाळ काढून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेणे अशासकीय संस्था यांचे मार्फत यंत्र सामग्री उपलब्ध करून गाळ काढणे व वाहून नेणे हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये प्राप्त अर्जांची जी छाननी आहे तपासणी आहे ही तहसीलदारांनी करायची आहे. तर अर्जांना तांत्रिक म्हणजे जे प्रस्ताव प्राप्त होते प्रशासकीय मान्यतेसाठी उपलब्ध अधिकारी प्रांत यांच्याकडे त्यांना तालुकास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता द्यायची आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपलब्ध अधिकारी प्रांत असणार आहे. त्यांच्याकडे तांत्रिक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना ते प्रशासकीय मान्यता देतील. या योजनेवर इंधनावरील खर्च जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करायचा आहे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत 50% रक्कम अदा केली जाणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा कामाचा फोटो अपलोड झाल्यानंतर 50% रक्कम उरलेली 50% रक्कम अदा केली जाणार आहे. इतर ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची आहे की महसूल यंत्रणेने तातडीने सर्व तणावाची निगेटिव्ह लिस्ट तयार करायची आहे. निगेटिव्ह लिस्ट म्हणजे ज्या
साकरमंगले पाटण तलाव नसा योजना आहे ज्याच्यामध्ये वाळू उपलब्ध आहे, तर त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं काम करू शकणार नाही. तर या तलावाची सर्व निगेटिव्ह लिस्ट तातडीने तयार करायची आहे. तसेच वाहून नेण्यात येणारा गाळ हा फक्त शेतात शेतकऱ्यासाठी पसरवण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे, दुसऱ्या कुठल्याही कामासाठी आपण हा गाळ वापरता कामा नाही. वॉरोपीट जो आहे तिथून आपण गाळ टाकणार असल्या धरणापासून ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जो पोहोचवायचा आहे हा शेतकऱ्यासाठी केला जाणार नाही. याच्यामध्ये विविध विभागांचा संनियंत्रण आणि सहभाग आहे. त्याच्यामध्ये प्रमुख नियंत्रण यंत्रणा जी या योजनेची आहे ती महसूल विभाग आहे. त्याच्यानंतर सहयोगी यंत्रणा ग्रामविकास विभाग आहे, तांत्रिक सहयोग जलसंधारण विभाग, तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत केले जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला त्याच्यानंतर हा 28 मार्च 2018 शिरानुसार ही सर्व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही उपविभागाधिकारी प्रांत यांनी करायची आहे. 28 मार्च 2018 गाळ काढण्यासाठी 11.92 इतका दर दिलेला आहे. या 11.92 नुसार आपण अंदाजपत्रक तयार करणार आहोत आणि त्याला तालुका स्तरीय समिती प्रशासकीय मान्यता देणार आहे. प्रशासकीय मान्यता देण्याआधी जिल्हास्तरीय समिती जी आहे ती तालुक्याला किती निधी उपलब्ध होणार आहे हे आधी कळवणार आहे. मागच्या मीटिंग मध्ये करण्यासाठी ही माहिती आपल्याला लवकरच मिळेल. त्याच्यानुसार पुढील कार्यवाही प्रशासकीय मान्यतेची उपविभागीय अधिकारी प्रारंभ करतील. त्याच्यामुळे आणखी एक महत्वाची बाब आहे इकडच्या महत्वाच्या गोष्टी, त्यावर मी आपल्याला सांगतो की काम सुरू होण्यापूर्वी आपल्याला फोटो काढायचे आहे. ज्या ठिकाणी आपण पॉवरपॉइंट असेल त्या ठिकाणचे फोटो आपल्याला काढायचे आहे. तसेच 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप आणि फोटो असं दोन्ही आपल्याला मोजमापची बाब आहे. शेतकऱ्याचा अर्ज आल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आपण त्यांना ते लगेच काम सुरू करणार आहे. शाखा केंद्र जे आहे त्यांना बॉरोपीटची आखणी करून दिली ज्या ठिकाणी आपण गाळ उचलायचं आहे त्या ठिकाणी. शाखा केंद्रांनी बिफोर म्हणजे काम सुरू व्हायच्या आधी जी आपली पातळी आहे म्हणजे लेबल्स अँड मेजरमेंट हे त्यांनी MB मध्ये रेकॉर्ड करायचं आहे. त्याच्या प्रत्येकाच्यासाठी सेपरेट मेजरमेंट बुक वापरायचं आहे. त्याच्यानुसार जी क्वांटिटी येईल ती क्वांटिटी आपण रेकॉर्ड करायची आहे आणि क्वांटिटी रेकॉर्ड झाल्यास लिटर इथे लागेल. इंधनाचा जो चालू दर आहे 61.41 रुपये, जो गाळ काढण्याचा जो खर्च राहील तो 18.86 × 68.41 म्हणजे 1290 रुपये इतका 100 घनमीटर गाळ काढण्यासाठी आपल्याला खर्च लागेल. तर ग्रासनुसार म्हणतात 36.12 रुपये ग्रास. त्याच्यामध्ये 5% एक्स्ट्रा दर सॉफ्टवेअर दर असेल त्याच्यासाठी वापरायचा आहे. तसेच मशिनरी दर आपली जलयुक्त शिवार 2015-16 पासून राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा कार्यक्रम जो आहे आपण राबवत आहोत. या वर्षी या योजनेच्या 4th वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. या योजनेला गती देण्यासाठी मागील वर्षापासून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार जो आहे हे 6 मे 2017 पासून शासनाने निर्णय घेतला आहे. जेणेकरून धरणामध्ये जे गाळ साचलेला आहे तो गाळ काढला जाईल, शेतकऱ्याच्या शेतावर नेला जाईल, धरणाची सुद्धा कॅपॅसिटी वाढेल आणि शेतीची सुद्धा सुपीकता वाढेल. हा एक उद्देश घेऊन शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे. या योजनेमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्याकडे जे आहे ते 172 पादर तलाव असतील, काही छोटे छोटे तलाव असतील, काही बंधारे असतील. तर ह्या सर्व तलावामध्ये जे आहे आपल्याला त्याचा गाळ करायचा आहे. याच्यासाठी सर्व सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य जे त्यांना मुद्दा बोलवलेला आहे. कार्यपद्धती अत्यंत सोपी आहे. जीआरमध्ये जरी सविस्तर दिलेली असली तरी ती सोपी आहे. आज जे त्यांनी काय सांगितलं होतं की सर्व सरपंच जे आहेत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या गावामध्ये जे पाझर तलाव जे आहेत या पाझर तलावाचा गाळ काढण्यासाठीचा अर्ज जो आहे तो घेऊन यायचा आहे. आपण सर्वांनी अर्ज जे आहे तुमच्या गावामध्ये 2 माझा तलाव असतील, 4 माझा तलाव असतील,
तर त्याचा अर्थ जो आहे आपण घेऊन यायचा होता. आपण आणलेला असेल तर ठीक, नसेल आणला तर तो एक दोन दिवसामध्ये तो अर्ज जो आहे तो घेऊन यायचा आहे. हे सर्व अर्ज जे आहेत ते तालुका स्तरावर तहसील ऑफिसमध्ये ऑनलाईन केले जातील. याचं एस्टिमेट जे आहे जिल्हा परिषदेचे तलाव असेल तर जिल्हा परिषदेची शाखा अभियंता, स्टेटचा तलाव असेल तर स्टेटचे जे आहे लोकल सेक्टर आणि जिल्हा परिषद हे जे शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर जे आहेत याचं एस्टिमेट जे आहे ते पुढील दोन तीन दिवसामध्ये करतील. आपल्याला कमीत कमी 25% तलावामध्ये जे आहे 172 तलाव आहेत तर त्याच्या 25% म्हणजे 50% तलावामध्ये जे आहे येत्या आठवड्यामध्ये जे आहे आपल्याला जे गाळ काढायचं काम जे आहे ते सुरू करायचं आहे. तर त्याच्यासाठीची तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता जी आहे ती तालुका स्तरीय समिती आणि प्रांत जी आहे एवढ्या 2-4 दिवसामध्ये द्यायची आहे. आणि ही तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाल्याबरोबर जे आहे गावाने काम करायचं आहे. आता या यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा अर्ज करता येतो किंवा ग्रामपंचायतीला सुद्धा अर्ज करता येतो. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापेक्षा ग्रामपंचायतीने जर अर्ज केला तर गावातल्या सर्व शेतकऱ्यांना जो आहे तो कारण येत आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापेक्षा ग्रामपंचायतीने अर्ज करायचा. ग्रामपंचायतीला प्रशासकीय मान्यता दिली जाईल आणि ग्रामपंचायतीला जे आहे ते त्यांनी काम करायचं आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे जिल्ह्याला 2,16,00,000 रुपये प्राप्त झाले. 2,16,00,000 आपण जेवढं काम कराल तेवढा निधी जो आहे आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. हे निधीची काय अडचण नाही, तुम्ही जेवढं काम कराल तेवढा निधी आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. प्रथम जे आहे पहिल्यांदा प्रत्येक कामासाठी जे आहे 50,000 रुपयांचा निधी जो आहे तो आपल्याला दिला जाईल. ते 50,000 संपण्याच्या अगोदर तुमची मागणी असेल तर दुसऱ्या गावाला मान्यता दिली जाईल. तुमच्या गावामध्ये जेवढे तलाव असतील तेवढ्या तलावाला गाळ करून घेण्यासाठी जर शेतकरी तयार असतील तर सर्व तलावाला मान्यता दिली जाईल. सर्व निधी जो आपल्याला दिला जाईल. फक्त हे काम करत असताना जे आहे अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला आपण काम केलं पाहिजे. कोणताही गैरप्रकार जो आहे यामध्ये झाला नाही पाहिजे म्हणून शासनाने हे जे प्रेझेंटेशन सांगितलं आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे उपाय केले. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.